रायगड आणि पुण्याला जोडणारा 15 किलोमीटर लांब पसरलेला तामिनी घाट, ज्याचे सुंदर दृश्य आपण एक्सप्लोर केलेत आपल्या मागच्या व्लॉग मध्ये। तसंच या व्लॉग मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तामिनी घाटातील हॉटेल स्वराज मध्ये, जिथे दडला आहे एक सुंदर वॉटरफॉल आणि बरेच ऍडव्हेंचर्स। पुण्यापासून 70 किलोमीटर तर मुंबईपासून 150 किलोमीटरवर मुळशीमध्ये असलेल्या पिंपरी गावात हे हॉटेल आहे। लोकेशनसाठी गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। इथं तर कम्प्लीटली ट्रॅफिक लागलेली आहे। पीप पीप, अरे भाई साहब, जाऊ द्या जाऊ द्या। हा सरका सरका सरका। आता आपण पोहोचतोय हॉटेल स्वराज मध्ये आणि रस्ता हा काहीसा असा आहे, कम्प्लीट ऑफ रोड आहे, पण जी जागा आहे ती पाहाल तर खरंच वर्थ इट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे असं मध्येच वारा येतो आहे, खतरनाक मॉल, खतरनाक। इथे तुम्ही माझ्या मागे हा बोर्ड पाहत या बोर्डला फॉलो करत येऊ शकता। बापरे, फसली का गाडी? नशीब, मला वाटलं झालं आता गाडी फसली की काय। मित्रांनो, पावसाच्या ऑफ रोडची मजा घ्यायची असेल तर ती पण तुम्हाला इथेच येऊन मिळणार। पोहोचलो ऑलमोस्ट। हालत खराब झालेली आहे पण फायनली मी इथे येऊन पोहोचलेली आहे हॉटेल स्वराज मध्ये। स्वराज आणि मी निघालो या चिमुकल्या ट्रेक गाईडला पाहून गोकुंडीची आठवण आली, त्यामुळे आज मज्जा येणार होती हे नक्कीच। तर मित्रांनो, स्वराज हॉटेल मध्ये आल्यावर इथे आपल्याला जायला मिळतो एका वॉटरफॉलला, जे इथले ओनर्स आहेत ते आपल्याला नेतात आणि त्यांचा एक छोटा मुलगा आहे स्वराज, जो आपल्याला घेऊन जाणार आहे। तर हा आहे स्वराज, हाय। हा आपल्याला वॉटरफॉल पर्यंत घेऊन जाणार आहे। ऐक ना, वॉटरफॉल किती लांब आहे इथून? किती वेळ लागेल? 15-20 मिनिट ना। ठीक आहे, आता आपण पटपट जाऊ वॉटरफॉल एक्सप्लोर करायला। चला स्वराज, इथे आपल्याला भरपूर सारे वॉटरफॉल दिसत आहेत। आपल्याला जायचं कुठच्या वॉटरफॉल ला आहे? तो जो मधला वॉटरफॉल आहे ना, हा तो व्ही शेप मध्ये तो। ओके, ठीक आहे मित्रांनो, आपल्याला त्या पॉइंट पर्यंत जायचं आहे। चला चल। तर आता तुम्ही जाऊन आलात ना वॉटरफॉल ला, कसा होता एक्सपिरियन्स? आमच्यासाठी प्रायव्हेट वॉटरफॉल आणि स्वर्ग। स्वराज, आपल्याला आज या ठिकाणी काय काय पाहायला मिळेल, काय काय करायला मिळेल हॉटेल मध्ये तर तू सांगशील का? काय काय आता आपण धबधब्यावर चाललोय। हा धोगा, हा समोरचा धबधबा आहे, धबधब्यावर जायचं।
कसं कसं मस्त एकदा गोल असं रिंगण गोल मोठं, त्यात आपल्याला भिजाय वगैरे असं नाही करत, खालून एक रिंगण आहे वरतून त्याच्यात पाणी पडतो शॉवर सारखं. इथला हा जो ट्रेक आहे तो कसा आहे, डिफिकल्ट आहे की इझी आहे, कसा आहे, सोपा आहे? सोपं पण आहे, थोडासा आहे अवघड आहे थोडा. ओके, किती वेळ लागेल आपल्याला आणि किती डिस्टन्स आहे हॉटेलपासून? हॉटेलपासून आता हा लांब ना, हा हॉटेल लांब आहे, हॉटेलपासून 15-20 मिनिट ना. आणि या ट्रेकमध्ये आपल्याला इथे काय प्राणी वगैरे असं काय पाहायला मिळतं का? मिळतील, आता जाताना बघूच आपण. खेकडे वगैरे दिसतील आपल्याला? हा खेकडे बरं, रात्रीचे मोठे मोठे खेकडे भेटते, बघायला भेटतात आपल्याला. आज बघायला मिळेल तर रात्रीचे खेकडे? हा जाऊ ना, आज रात्री आपल्याला वेळ भेटला तर जाऊ रात्री. ओके, आम्ही त्या दिवशी खेकडे पकडे गेलतो. हा मागचा मेळा खेकडा पकडायला गेला होता. मग मागचा मेळा काय बघायला मिळालं? माशेरी वड, म्हणजे पाण्यातला माशेरी वड. काय बोलतात? माशेरी वड, माशेरी वड. ओके, अंधारवनचा ट्रेक इथूनच आहे ना? हो, आता जे आपलं हे हा फाट्यांची कोपान दे. हा ओके, म्हणजे हॉटेल पासून जवळ आहे ना अंधारवन? जवळ थोडं, 1-2 तास लागतात. अच्छा, ही हे झाड कसली आहेत? कारवीची. ओके, मस्त वाटत आहेत. त्यांना 7 वर्षातून एकदा फुल येत. 7 वर्षातून एकदा? हा बरोबर. कोणी शिकवलं तुला हे? पप्पाने. ओके मित्रांनो, आपण जेव्हा जंगलाच्या जवळ राहतो किंवा जंगलाच्या सानिध्यात राहतो त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी आपोआप कळतात. आता काही दिवसांनी आहेत ना? हा, हे कम्प्लीट कारवीचं जंगल आहे ना? आणि अशा या जंगलातून आपला ट्रेक करत त्या वॉटरफॉल पर्यंत पोहोचायचं आहे. ऐक ग स्वराज, केस अडकले माझे. हा, थँक्यू यार, थँक्यू स्वराज. पहिला सीझन आंघोळाचा, मग तोरण मग असं. एक मिनिट थांब. आम्हाला आम्ही त्या दिवशी आलतो ना इकडं. हा, ते कोकमाला आलतो आम्ही इकडे. कोकम इथे कोकमा असतात. हा ओके, म्हणजे अंधारवन ट्रेक सारखंच आहे. मित्रांनो, इथून जवळच अंधारवन ट्रेक आहे आणि अंधारवन ट्रेक मी खरं तर लास्ट टाइम केला होता. वर जे आय बटन आहे ते तुम्ही प्रेस करू शकता आणि तुम्हाला अंधारवनचे कम्प्लीट व्हिडिओ तिकडे पाहायला मिळेल. ओके, आंबूळ म्हणजे ते फळ असतं का? ओके ठीक आहे, चल आपण फटफट ट्रेक करून कम्प्लीट वॉटरफॉल पर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, आता आपण फटफट इथून निघू आणि वॉटरफॉल पर्यंत पोहोचू, कारण की अंधार होत आलेला आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला रिटर्न सुद्धा यायचं आहे. आम्हाला दरची सवय. बर, आता आपण कुठे पोहोचलेलो आहोत? आता आपण एका मोकळ्या रानावर पोहोचले. काय बोलतात, मोकळा मैदान? मोकळा मैदान, हा ठीक आहे. आता अजून किती लांब आहे? 5 मिनिट. ठीक आहे, चालेल, चल लवकर पोहोचू. मित्रांनो, कम्प्लिटली म्हणजे या हॉटेलपर्यंत पोहोचायला जो रस्ता होता कम्प्लीट ऑफबीट होता, ऑफ रोडिंग करत आलोय आणि आता जो ट्रेक आहे त्या ट्रेकला जातोय. आणि इथे पण तुम्ही पाहाल तर खतरनाकच, एकदम कम्प्लिटली आजूबाजूला जंगल आहे आणि स्वराज लीड करतोय. गरम काटे ते. थँक्यू थँक्यू.
तामिणी घाटात तसे बरेच वॉटरफॉल्स आहेत, पण तिथे नेहमीच गर्दी असते, त्याशिवाय रिस्क पण असते. तसंच जर तुम्ही या हॉटेलमध्ये आलात तर तुम्हाला अगदी प्रायव्हेट वॉटरफॉल एकांतात एन्जॉय करायला मिळेल, तेही बिंदास्त. या हॉटेलमध्ये दोन प्रकारचे रूम्स आहेत. एक हा हट स्टाईल रूम, जो गावाकडे निसर्गात राहण्याचा फील देतो, तर दुसरीकडे फॅमिली रूम्स, जिथे एक्स्ट्रा बेड सुद्धा अवेलेबल आहेत. आणि तेवढंच नाही तर इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे, जिथून समोरच्या डोंगरावर पसरलेल्या धुक्याचा भन्नाट व्ह्यू पाहायला मिळतो. वॉटरफॉल मध्ये भिजून भरपूर भूक लागली होती, त्यामुळे जेवणात काय बनत आहे हे पाहायला मी किचन मध्ये आली. तिकडे ताई जेवण बनवत होत्या. आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे जेवण झटपट तयार होत, पण इथे बनणारं जेवण पाहून भारीच वाटलं. पाटा वरवंट्यावरील वाटलेलं वाटण, आणि चुलीवर भाजलेल्या गरम भाकऱ्या, एकंदरीत गावरान चुलीवरचं जेवणाचा आस्वाद देखील तुम्ही हॉटेल स्वराज मध्ये घेऊ शकता. मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता आली आहे. मगाशी आपण जसं बोललो आपण खेकडे पकडायला जाणार आहे, तर आत्ता आपण खेकडे पकडायला चाललो आहे. तर चला, है ना, चला मस्त नाईट ट्रॅक करू आणि खेकडे पकडू. चलो पावसाळ्यात रात्रीचा ट्रेक करण्याची फार इच्छा होती, त्यात आम्ही खेकडेही पकडणार होतो, त्यामुळे नुसता ट्रेक नाही तर ऍडव्हेंचरही होणार होता. हलका पाऊस आणि धुक्यातून आम्ही ओढ्याच्या दिशेने जात होतो.
सोबत रातकिड्यांचा आवाज आणि जंगलातील शांतता होती. पाऊस लागेल का? मला खेकडी जी आपण पकडतो तर ती कशी घेते, म्हणजे काळी असतात कशी असतात? आपल्याला आता आहे ना ह्याची बोऱ्या पकडायची, काळी बोऱ्या. ठीक आहे. आणि ते जास्त करून कुठे असतात? वाड्यांना पुढं जे बीड असतात. म्हणजे आपल्याला बीड वगैरे शोधायचं आहे काय? नाही असं नाही, मग वाड्यात बघायची आपल्याला. वड आहे ना तो, हा त्याच्यात बघायची, शोधायची आपल्याला. स्वराज हा जो आवाज येतो आहे पाण्याचा, हा तिथूनच आपल्याला जायचं. कसं जायचं आपल्याला? आता आपल्याला वड्यातून जायचंय. ओके. हा वड्यातून जायचंय, वड्यातून आपल्याला खेकडी शोधत जायचंय. मग त्याच्यातच चालायचंय. वड्यातच आपल्याला चालायचंय. अच्छा, इथे जंगलाचा आतमध्ये. मित्रांनो, खरं तर चाललं तर होतो त्या ओढ्याकडे, पण तिथे एवढं जास्त पाणी होतं की तिकडे खेकडे पकडण्यासारखंच नव्हतं. सो आत्ता आपण दुसऱ्या जागेवर चाललोय जिथे आपल्याला खेकडे मिळतील. थोड्या वेळाने पाण्याचा आवाज यायला लागला आणि आम्ही ओढ्याजवळ पोचलो, पण पाऊस वाढल्याने ओढ्यातील पाणी खूपच फोर्समध्ये वाहू लागलं, त्यामुळे तिकडे खेकडेच नव्हते. बापरे, किती मोठा आहे शपथ. मित्रांनो बघा, आपल्याला मोठी किकड भेटलेली आहे. बापरे, आई शपथ, हाताने मासा पकडलाय. काढा काढा काढा, तर मी पकडलाय. ढेंगे त्याचे उडे मोठे आहेत. आई शपथ, काय मोठा दुसरा खेकडा आपल्याला एवढा मोठा भेटलेला आहे. भरपूरच खेकडे सापडलेले आहेत आपल्याला. त्याला असं आई शपथ, मी पकडू शकते का याला? शपथ केवढा फ्रेश. मित्रांनो, खेकडा दुसरा एवढा मोठा खेकडा भेटलेला आहे आपल्याला. बापरे, ए हा हा हा, हे करतोय. अशा प्रकारे आमचा नाईट ट्रॅक सक्सेसफुल झाला. भरपूर मोठी खेकडी मिळाली आणि भरपूर मज्जा सुद्धा आली. अशी मज्जा तुम्ही देखील येथे येऊन करू शकता. फायनली भरपूर सारे खेकडे पकडले आणि खतरनाक मोठे मोठे खेकडे मिळाले. मस्त एकदम. स्वराज, तू टाकतो आतमध्ये आता याच्यात. आपण एवढे सगळे खेकडे पकडलेले आहेत, खूप मजा आली आहे ना स्वराज? मित्रांनो, हा होता आजचा आपला व्लॉग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स व फॅमिली सोबत शेअर करा. असेच ॲडव्हेंचरनी भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.